नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात भाजप आणि शिवसेनेच्या समर्थकांनी ठिकठिकाणी केला जल्लोष. नाचत गाजत व फटाके फोडून व पेढे वाटून करण्यात आला आनंद साजरा. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये दाखल. सहयोगी आमदारांकडून जोरदार स्वागत. आणि शाळांच्या व्यवस्थापन प्रमुखांनी बैठक घेऊन शासनाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे देण्यात आले निर्देश. तक्रारी न थांबल्यास थेट होणार कारवाई. नंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळा पार पाडताच नागपुरात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते नाचत गाजत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करीत असून एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मूळ नागपूरचे असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच नागपुरात सर्वच ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी चौकाचौकात आनंद साजरा केला. मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतलाय. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले असताना विधानसभेचे पहिले अधिवेशन शनिवारी होणार आहे. या निमित्ताने विधानसभा सभापतीची निवड देखील होणार आहे. सत्तेत आल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी पाहता विधानसभेच्या सभापतीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सभापतीपद रिक्त राहिलेले आहे. मुंबई महाराष्ट्र विधिमंडळाचे 2 दिवसीय विशेष अधिवेशन 2 जुलैपासून होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे असेही ते म्हणाले. या अधिवेशनादरम्यान विश्वासदर्शक ठरावही होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असे जाहीर केले. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपकडे तुल्यबळाने आमदार संख्या जास्त असतानाही त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भविष्यात होणाऱ्या वादांना शमवले आहे असे मत शरद पवार यांनी पत्र परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्रथम त्यांनी बंड आमदारांबद्दल विधान केले. ते म्हणाले की पक्ष संघटना ही वेगळी असते आणि विधानमंडळातील पक्ष हा वेगळा असतो. पक्ष तिकीट देतो तेव्हा उमेदवार लोकांमध्ये जातो आणि मग तो उमेदवार निवडून येतो. मग तो आमदार होतो. आमदारही केवळ 5 वर्षांसाठी असतात पण पक्ष हा कायमस्वरूपी असतो असे म्हणत त्यांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीनंतरचा किस्सा देखील यावेळी सांगितला. त्यावेळी माझ्या पक्षाचे 69 आमदारांपैकी 5 आमदार हे माझ्याबरोबर राहिले, बाकी गेले, पण पक्ष हा माझाच राहिला असे यावेळी पवार म्हणाले. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रात्री उशिरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले असून यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं. फोटो निकालने दो, रुको. अरे सर फोटो नहीं आएगा. हम तुम्हारे साथ हैं. कौन आला रे? कौन आला? शिवसेना का वाला आला. आगे रे, आगे अंदर आए. रुको ना सर, एक मिनट. हां लवकर ये. हां ओके. समोर 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 चला चला कट कट सर पीछे आ जाओ ना सर. सर फोटो साठी प्लीज. अरे सर एकनाथ शिंदे सावंत. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांची एका वादग्रस्त प्रकरणाची CD आपल्याकडे आहे असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. याच CD प्रकरणामुळे एका आमदार राठोड यांच्या समर्थकाचा जळपळाट झालाय. सतीश नाईक असे राठोड समर्थकाचे नाव आहे. त्याने थेट औरंगाबाद येथून सेना जिल्हा प्रमुख गायकवाड यांना फोन करून धमकी दिली. आमदार संजय राठोड हे शिवसेनेचे नाही तर बंजारा समाजाच्या मतांमुळे निवडून येत असल्याचा दावा या समर्थकाने केलाय. त्यालाही गायकवाड यांनी कडक शब्दात उत्तर देत यवतमाळ येथे चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले आहे. या संदर्भात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाऊ नमस्कार.
नमस्कार, कोण बोलता? फोन केला होता आपण? हॅलो, बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी पण एक शिवसैनिक आहे. हा, बोला ना. तुम्ही संजू भाऊ बद्दल हे स्टेटमेंट तुम्हाला योग्य वाटत का? कोण बोलता आपण? मी सतीश नाईक बोलत आहे, औरंगाबाद वरून. सतीश नाईक, हा बोला ना, काय म्हणता? संजू भाऊ बद्दल जो तुम्ही स्टेटमेंट केलं, आमच्याकडे सीडी आहे, हे आहे, आता कोर्टानं क्लीन चीट त्यांना दिलेली आहे. नाही दिली क्लीन चीट वगैरे, कोणीच दिली नाही अजून. त्याचं तुमच्याकडे प्रूफ आहे का की कोर्टानं क्लीन चीट नाही दिली म्हणून? नाही दिली ना. अहो, तुमच्या पक्षाशी आम्हाला काही घेणं नाही. आम्ही तिथं दारव्हा दिग्रस मध्ये आमच्या समाजाच्या भरोश्यावर निवडून येतोय. तुमच्या सेनेशी आम्हाला काही घेणं नाहीये. तुम्ही काय कोण रे? तू ये ना समोर, ये इथे मतदारसंघ, ये ना यवतमाळला, सांग रे. कोणत्या यवतमाळला? कुठे यायचं? ये ना, ये कुठे येतो? दत्त चौकात येतो. ये बरं, कधी ये? कधी ये ना, सांग ना. तुम्ही कधी काय संजू भाऊला? हा, तुम्ही काय धमकी देताय संजू भाऊला? अरे तू काय बोलताय ना, ती दत्त चौकात येतमाळ ये बोलू आपण. मला तुमच्या सेनेची काही घेणं नाही. आमचा माणूस अपक्ष पण नाही तर बोलतो कशाला रे? घेणं नाही देणं नाही तर फोन कशाला केला रे? मला गायकवाड कशाला केला? गायकवाड साहेब, आम्ही तुमचं एक आदरणीय म्हणून बोललो. फक्त आमचं बोला की ज्यावेळेस कोर्टाने क्लीन चीट देण्याच्या नंतर पण तुम्ही संजीव भाऊ, मला काहीच माहित नाही. ऐकून घ्या, सतीश नाईक मी त्याला शिवसेनेत आणलाय. तुम्ही मी ऐकून घ्या, माझी हिस्ट्री जर तुम्हाला माहित असेल, मी शहर प्रमुख असताना आणलं. मी त्याचा कॉलेजचा मित्र आहे, क्लासमेट आहे. अच्छा, तुम्हाला काही माहिती नसेल त्याची? त्याची वे टू झेड त्याची काय कुंडली आहे मला माहिती आहे. तुम्ही तरी नंतर जुळले असेल. आत्ता नाही, कॉलेजच्या जीवनतेशी जुळलेलो आहे. हा, दोन आज जवळपास 12 वर्ष झाले मी त्यांच्याशी कनेक्ट आहे. 12 ना, तर मी काय सांगतो ऐका ना, कॉलेजमध्ये आम्ही होतो ना, कॉलेजमध्ये असताना मी शिवसेनेचा शहर प्रमुख होतो. अच्छा, त्यावेळेला त्याला मी पक्षात घेतला, जिल्हा प्रमुख केला, समोर नेला, मित्र म्हणूनच वागवलं. आतापर्यंत त्याला विषय नाही, त्यांनी पक्षाची गद्दारी करता काम काही गोष्टी पटल्याच असेल सेनेतल्या म्हणून त्यांनी. नाही नाही, आणि तुम्ही जे म्हणत आहे ना भाऊ, सतीश भाऊ, ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या ना सतीश भाऊ, तुम्ही जे म्हणत आहे ना की पक्षाच्या, आम्ही आमच्या समाजाच्या भरोश्यावरती दिग्रस दारव्हा निवडून येतोय. समाजाचे लोक शिवसेनेसोबत आहे. चालून घ्या तुम्ही आज पण मतदारसंघातले शिवसेनेसोबत आहे समाजाचे लोक. तुमच्या आमच्या समाजाला विनाकारण पेटवू नका. पक्षासोबत आहे म्हणलं, बंजारा समाज काही कोणता समाज नाही, आमच्या समाजापेक्षा मोठा नाहीये. नाही नाही, तुम्ही पेटवून राहिले. तुम्ही जे माझ्याशी चर्चा करून राहिले ना, तुम्ही माझे बंजारा समाजाचे माझे बरेच मित्र आहे आणि बरेच फॉलोअर आहे. समजलं? तुमचे फॉलोअर तुम्ही असं नका, आम्ही पाहून घेऊ. औरंगाबादमध्ये बसून गप्पा नका हाकलू. तुम्ही मतदारसंघातून वस्तुस्थिती पहा. अहो, तुमचे औरंगाबादचे शिरसाट, जयस्वाल हे आमचे मित्र आहे. असू द्या ना, मी कुठे नाही म्हणतोय का? असू द्या ना, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाहीये दारव्हा दिग्रस मध्ये. ठीक आहे ना, येणारा काळ सांगेल ना तुम्हाला. आम्हाला सेनेशी तुमच्या घेणं नाहीये. 89 गरज नाहीये. तुम्ही काय लोकांना सांगताय आम्ही शिडी दाखवतो, हे दाखवतो म्हणून? बरं, करताय का संजय राठोडला तुम्ही? बरं, मग काय म्हणणं काय तुमचं? बघू ना, येणार काळ ठरवेल त्यावर ठरेल. ठीक आहे ना, संजय राठोड का तुम्हाला काय अनागार वाटला का? आता तू काय आहे काय नाही मला माहित आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही ठेवा. 1.5 कोटी जनतेचा तो प्रतिनिधी तो करतोय. तुम्ही नाही का भाषण नका करू, सतीश नाईक यायचं यवतमाळला, या बसून डिबेट करूया. भाऊ, मी कुठे यायला तयार आहे, यवतमाळ काय बाहेर नाही. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी दिव्यांग नगरपालिका नगर परिषद व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पायाभूत सोयी सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव मागवले आहेत. शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा, दिव्यांगांच्या शाळा, नगरपालिका नगर परिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना चालू वर्षात योजनांतर्गत शाळांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी अनुदान देण्यात येते. या अंतर्गत 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. इच्छुक शाळांच्या संस्थाचालकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे 31 जुलैपर्यंत सादर करावेत, असे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी कळवले आहे. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या शाळेची फी वेळेत भरू शकत नाही. अशा वेळी शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबाव आणण्यात येतो.
तरी शुल्क भरले नाही तर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढण्याचे प्रकार कोरोना काळात घडले होते. तर आताही पालकांनी शुल्क भरले नाही तर त्यांना शाळेतून काढण्याच्या धमक्या शाळा प्रशासनाकडून देण्यात येतात. याच्या अनेक तक्रारी शिक्षण अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या असून तक्रारी न थांबल्यास थेट कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी स्वयं अर्थसहाय्य अर्थात इंग्रजी शाळांना दिले आहेत. शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद करणे, TC न देणे व शुल्क मागण्यासाठी त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. याची दखल घेण्यात आली. याविषयी तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यान्वये कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. शिक्षण विभागाकडे शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद करणे, TC न देणे व शुल्क मागण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शिक्षण विभाग कमी पडत असल्याचाही आरोप होत होता. त्यानंतर वारंवार निर्देश देऊनही या शाळा शिक्षण विभागाचा आदेश मान्य करायला तयार नसल्याची बाब उघडकीस आली. या संदर्भात इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापन प्रमुखांनी बैठक घेऊन त्यामध्ये कायद्याचा दाखला घेत शासनाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आज अंमलबजावणीसाठी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. पत्राचार जमीन घोटाळ्या प्रकरणी ED ने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून ED समोर हजर झाल्याची माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांना ED कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत याआधी समन्स पाठवण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थित न राहता त्यांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांनी यावेळी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र ED ने 1 जुलैचे समन्स पाठवले होते. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता संजय राऊतांची ED चौकशी होणार आहे. पत्राचार जमिनी घोटाळा प्रकरणी राऊतांना ED ची नोटीस आली आहे. कालच संजय राऊतांनी आपण कोणत्याही कारवाईला समोर जाण्यास तयार असल्याचं म्हटले होते. तसेच ED ला सर्व सहकार्य करणार असून शिवसैनिक ED कार्यालय गर्दी करू नये, सहकार्य करावे असे आवाहन राऊतांनी केले आहे. यावेळी काळजी करू नका म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींना ट्विट टॅग केले आहे. ED च्या नोटीसवर संजय राऊत पहिल्यांदाच हजर झाले नाहीत. त्यांनी ED कडे हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र ED ने ते मान्य न करता दुसरी नोटीस बजावली. त्यानंतर आज संजय राऊत हजर राहणार आहेत. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.